धावांची जरी पार्टनरशिप झाली ना तर एक महत्वाची पार्टनरशिप म्हणून मानली जाते समोरच्या दिशेने जा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत सागर नलावडे कोणती चुकी करत नाहीत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते धावसंख्या आहे स्कोर कार्डावरती एक गडी बाद झाल्यानंतर चार धावा पॉवरपेचा पहिलं षटक आणि शेवटचा चेंडू असणार आहे त्यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला ढकललं फक्त दिशा दिली पुन्हा एकदा सागर अलवडीच्या हातामध्ये चेंडू विसवला जाईल षडक क्रमांक एक या ठिकाणी समाप्त होईल पहिल्या षटका अखेर धावसंख्या आहे स्कोर एक गडी बाद चार धावा हॅलो वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये निवाचीवाडी गावचा खेळाडू आपण पाहतो आहे भारत सपकाल स्ट्राईक एंडला आकाश बटावले आपल्या चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न जरूर केला होता चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेतला जाईल निर्धाव चेंडूची चि पुन्हा शा सांगता होईल चांगली गोलंदाजी राहिली आहे सध्याच्या घडीला एन पी टायगर संघाकडून नाणेफेक जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी कर्णधार दिगंबर खुंटेकर यांनी केला आणि तो निर् निर्णय यशस्वीरित्या पार पाडण्याचा देखील प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये यावेळेस देखील ऑपस्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न पुन्हा शा निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते चांगली गोलंदाजी राहिली आहे एन पी टायगर संघाकडून पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे गणेश कडू यांनी दहावा खर्ची घातल्या फक्त चार त्यानंतर भारतने देखील तशीच कंजूज कंजूज गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं आहे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ ला नयन टोले कोणतीही चुकी करत नाहीत विकेटचं पतन धक्का क्रमांक दोन आकाश बटावली मैदानाच्या बाहेर संख्या जर पाहिली तर चार धावा धावापालक्यावरती आहेत दोन गडी बाद झाले आहेत एक जमेची बाबा अशी असणार आहे संघासाठी आयुष्या फायटर संघासाठी की सूरज कोलते आणि चंद्रकांत कोंडेकर सारखे एक विस्फोटक फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये सूरज कोलते स्ट्राईक स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल एवढे समोरच्या दिसेने मिस टाइम फटका शेतरक्षक खाली उभा आहे झेल टिपला जातोय सूरज कोलते आले सूरज कोलते गेले सुद्धा विकेटचं पतन हा मोठा धक्का असेल आयुष्य फायटर संघासाठी संख्या आहे चार धाव पलक्यावरती तर या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये तुम्हाला रोहा परिसरातील किल्ले गावचा सुपुत्र अर्थात त्याचा हर्षल मुंडे सरांना तुम्ही पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये आणि त्यांचं या क्रीडानगरीमध्येच आगमन झालेलं आहे आपलं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे सर नु बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन फराडे चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय भारत सपकाळ याच्या माध्यमातून एवढे सालक्या हातानं चेंडूला ग्लान्स केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे दिनेश पाकड कोणती चुकी करत नाहीत झेल टिपला गेला या अगोदरच्या चेंडूवरती सूरज कोलती यांचा पाच षटकांचा खेळ असणार आहे पाच षटका अखेर किती दहावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जातं हे देखील खूप महत्त्वाचं राहणार आहे आपले स्लोवर टॉस चेंडू होता त्याला फक्त दिशा दिली चेंडूला खेळून काढले काउ कॉर्नरच्या दिशेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आकाश आहेत एक धाव मात्र रोकू शकणार नाहीत धावसंख्या आपण पाहिली तर दुसरं षटक मार्गस्थ आहे धावसंख्या आहे आतापर्यंत तीन गडीबाद सहा धावा दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे दोन षटका अखेर धावसंख्या पाहिली तर सहा धावा धावपालकावरती आहेत येणारे तीन षटकामध्ये जरी तीस पस्तीस धावा बनवल्या तरी एक चांगला फाईट स्कोर तुम्ही पाहू शकाल पहिला सामना आहे ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल धावा बनवणं देखील खूप महत्त्वाचं राहणार आहे आयुष्य फायटर संघासाठी चंद्रकांत कोंडेकर आणि केतन फराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक तीन या ठिकाणी फेकण्यासाठी आमंत्रित केले पुन्हा शा गोलंदाज गणेश कडू यांना आपल्या स्कवरच्या दिशेने केलून काढलाय त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही चेंडू जाईल सीमा रेषा पार मिळतील धावा चार चौकारू <laughs> संजीवनी चौकार पाहायला मिलते धावा येणं खूप महत्वाचं आहे धावा बनवल्या या ठिकाणी जात आहेत एक धाव तरी घेतली जाते दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवरती या सिंगलने अकरा धावा आहेत तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना केशव फराडे आपण पाहतोय स्ट्राईकेंटला गणेश कडू पुन्हा सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस देखील नोमॅन्स लँडमध्ये चेंडूला खेळून काढला आहे डिप कवरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्रक्षक आहे चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत घेतलेल्या या तो आ, दोन या डबल ने, डबल ने धावा या षटकामध्ये धावा येत आहेत आणि गरजेचं देखील राहणार आहे आयुष्य फायटर संघासाठी सिंगल डबलने डबलने या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावा बनवल्यासुद्धा जात आहेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग पाहायला मिळाला चेंडू यशकाचा वेध घेतला जाईल निर्धाव चेंडूच्या जा ठिकाणी सांगता होते स्थिर आहे फलक्यावरती दाव तुम्ही पाहू शकाल चांगली गोलंदाजी गणेश कडू यांच्या माध्यमातून राहिली आहे यावेळेस मोठा फटका फ्लिक केला फ्लिक ऑफ द रेस्ट मनगटी ताकदीचा वापर चेंडू करेल हवाई सफर चेंडू जाईल सीमारेषा पार मिळतील धावा सहा तर या षटकामध्ये धावा आल्या जात आहेत आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर दा तेरा धावा घरची घातल्यात आपल्याचे चेंडू पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये यावेळेस केतन फराडे મેદાના બાટર મૈદા આત મધ્ય પવન पवन गावस्कर आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नयन ठोले याला आमंत्रित केलं आहे पहिला सामना जेव्हा टॉस झाला तेव्हा दोन्ही संघनायकांनी म्हटलं होतं टॉस खूप इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचा टॉस राहणार आहे पण काही हरकत आहे प्रथम फलंदाजी करत असताना तुम्ही चाळीस पंचेचाळीस धावा बनवल्या तरी एक फाईट स्कोर असणार आहे नयन ठोले गोलंदी मार्कवरती पहिला चेंडू बॉल अडवा बॅटने चेंडूला खेळून काढलाय त्या ठिकाणी चेंडू एक डोक्याच्या वरून आउट ऑफ द पार्क वन धावा चार चौकार थँक्यू धन्यवाद डी जे मास्टर यावेळी चंद्रकांत कोंडेकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत धावा येणार नक्कीच ते त्यांच्याकडे ताकद आहे दमकम आहे यावेळेस देखील शॉर्ट चेंडू होता चेंडू पडल्यानंतर त्याची गती कुठेतरी कमी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी बीट केलं जातं चंद्रकांत कोंडेकर यांना शॉर्ट बॉल जरूर होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र या ठिकाणी हेरलं गोलंदाज नयन टोले यांनी निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होईल धावसंख्या जर तुम्ही पाहिलीत ना दा, स्कोर कार्ड वरती चौथे षटक मार्गस्थ असताना तेवीस धाव आहेत गोलंदाज नयन ओव्हर दरेच पुन्हा एकदा वा काय गोलंदाजी केली जाते नयनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळला होता चंद्रकांत कोंडेकर यांनी त्यानंतरचे बॅक टू बॅकचा हा दुसरा निर्धाव चेंडू फेकला जाईल एक तेरी तो एक मेरी धावसंख्या स्थिर आहे तेवीस धाव आहेत स्कोर कार्ड वरती यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी पंचांचा निर्णय यस इट इज व्हाईट बॉल अवांतर धावेमध्ये भर पडली जाते धावसंख्या या एका धावेने पुढे सरसावल चोवीस धावा आहेत स्कोर कार्ड वरती धावा येणं खूप महत्वाचं राहणार आहेत त्या कोणत्याही स्वरूपाच्या असोत पुन्हा एकदा एक डावखुरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना नयन या वेळेस देखील निर्धा वाईट चेंडू फेकला जाईल बॅक टू बॅकचा हा दुसरा वाईट चेंडू फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना नयन टुले प्रेशर पाहायला मिळतं या अगोदरचे दोन चेंडू जर तुम्ही पाहिले असाल तर ते निर्धाव फेकले होते त्यानंतरचे दोन चेंडू पाहिले असाल तर ते वाईट फेकले होते थोडंसं प्रेशरमध्ये या ठिकाणी गोलंदाजी करत असताना नयन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा शा यावेळे समोरच्या दिशेने त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्रक्षक आहेत मग थोडीशी चुकी केली जाते जेल सोडला जाईल निश्चित ज्या मिळाल्या आहेत दोन धावा आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न खरा फेकी आणि त्याचा फायदा ही दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून घेतला जाईल धावसंख्या या तीन धावने पुढे सरसावली जाते धावसंख्या ही स्कोर कार्डवरती आतापर्यंत अठ्ठावीस जरूर झेल झाला असता मात्र या ठिकाणी दिनेश पाकड चुकी करतायत आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे की चुकीला माफी नाही पवन याच्याकडे ताकद आहे क्षमता आहे यावेळेस देखील चांगला फटका चेंडू अल्टीपेक्सचा कव्हर इझनच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्रक्षक आहेत एक धाव तरी घेतली जाते बघता बघता दुसरी धाव देखील या ठिकाणी कम्प्लीट होईल या ठिकाणी धावा येत आहे तर टीम आयुष्या फायटर संघासाठी धावसंख्या आहे स्कोअर कार्डवरती आत्तापर्यंत तीस या षटकाचा विचार केला तर पाच चेंडूचा खेळ झाला आणि पाच चेंडूमध्ये धावा बनवल्या आहेत अकरा वेळेस देखील यॉर्कर चेंडू होता त्याला समोरच्या दिशेने खेळून काढले त्या ठिकाणी गणेश कडू आहे ते दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील हे षटक देखील आयुष्या फायटर संघासाठी खूप महत्त्वाचं राहिलं आहे या षटकामागे धावा काढल्या गेल्या आहेत तेरा षटक क्रमांक चार समाप्त होईल चार षटका अखेर धावसंख्या आहे बत्तीस स्लॉगोरचा खेळ घेऊन मैदानीच्या आतमध्ये अनामारीचं षटक आपण पाहिलं तर षटक क्रमांक पाच आणि केलावडे गुलंदाजी मार्क मार्कवरती तीस धा दा, बत्तीस दावा दहा पालकावरती जरी या षटकामध्ये बारा पंधरा दावा आल्या तरी एक सन्मानजनक स्कोर असू शकतोच आपण पाहतोय ऑपस्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अयशस्वी झाले आहेत पंचांचा निर्णय असणार आहे दहा असणार आहे वाईट चेंडू अवंतर धावेमध्ये भर पडली जाते धावसंख्या या सिंगलने पुढे सरसावली जाईल ते तीस धाव आहेत स्कोर कार्डवरती अनिकेत नरवडे तुम्ही पाहू शकाल मॅन फ्रॉम उदलेकोंड उदलेकोंड गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये कोणती करत असताना शॉर्ट बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय चेंडू जाईल स्क्युअर लेकच्या दिशेला त्या ठिकाणी नयन टुले आहेत कोणतीही चुकी करत नाहीत विकेटचं पतन चंद्रकांत कोंडेकर मैदानाच्या बाहेर हॅलो धन्यवाद या झेलसाठी संदीप पेडेकर यांच्या माध्यमातून नयन ठोलीसाठी दोनशे रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी जमा झाला आहे एक सुंदर झेल पाहायला मिळाला स्क्वेर लेगच्या दिशेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केत दबडे स्टार कडापे संघाचा खेळाडू तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक एंडला या ठिकाणी आयुष्य फायटर संघाचं प्रतिनिधित्व कराल यावेळेस सफल झाले अक्रॉस रईन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पडल्यानंतर सरळ पॅडवरती अदलला जाईल कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघ खेळाडूच्या माध्यमातून केला जात नाही चांगले षटक फेकले जाते या ठिकाणी स्लॉगोरचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत नलावडे पहिला चेंडू जरूर वाईट फेकला होता त्यानंतर कोणताही प्रेशर नाही यावेळेस आपण पाहतोय बिमर पंचांचा निर्णय असणारा हा नो बॉल नो प्लस सेक अशा दोन धावा घेतल्या जातील आणि या दोन धावने धावसंख्या वाढली जाईल धावसंख्या आहे स्कोअर कार्डवरती पस्तीस धावा नेक्स्ट बॉल फ्री हिट फ्री ची संधी गावस्कर आपण पाहतोय स्ट्राईक पुन्हा एकदा अनेक आहेत शॉर्ट बॉल होता फायदा घेता आला नाही या ठिकाणी फलंदाज पवनच्या माध्यमातून अवसंख्या स्थिर आहे अनिकेतच देखील कौतुक करावं लागेल या ठिकाणी चांगली गोलंदाजी राहिले आणि त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू वाईट फेकला होता त्यानंतर विकेट घेतला त्यानंतर डॉट पाहायला मिळाला नो बॉल फेकला गेला त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते यावेळेस शॉर्ट बॉल पुरे पूर फायदा स्टँड अँड डिलेवर षटकार मिळतील धावा सहा एक्केचाळीस धावा धाव पडकावरती अजूनही दोन चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आणखी हित यावेळेस मिस टाईम फटका चेंडू हवेमध्ये यशी रक्षक चुकी करतो एक धाव तर घेतली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का या ठिकाणी आणि या दुसरी धाव घेताना या ठिकाणी बाद होतील अनिकेत दबडे या ठिकाणी धाव बाद शेवटचा एक चेंडू हा खूप निर्णायक राहणार आहे बेचाळीस धावा 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 धाव फळकावरती आहेत सहा गडी बाद झाले आहेत शेवटचा एक चेंडू या इनिंगमधील फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आणखी बॉल यावेळेस देखील टायमिंग प्रॉपर झालं नाही चेंडू जाईल फायनलीच्या दिशेला एक धाव तर कम्प्लीट केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी कंप्लीट केला जाईल या ठिकाणी धावबाद होतील फलंदाज तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ती सी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी धावपात झाले आहेत फलंदाज षडक क्रमांक पाच थँक यू षडक क्रमांक पाच या ठिकाणी समाप्त होईल पाच षटका अखेर धावसंख्या आहे स्कोअर कार्डवरती चव्वेचाळीस धावा पंचेचाळीस धावा बनवायच्या आहेत एन पी टायगर संघाला हवी या कॉमेंट बॉक्समध्ये देखील आपण चेंज करूया ऐकूयात रोहा परिसरातील एक गोड आवाज हर्षल मुंडे सरांना धन्यवाद हॅलो हॅलो चेक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुर्मे देव सर्वदा चौदा विद्या चौसष्ट कला बुद्धीचा देवता अधिपती गणरायाला बंधून महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नथमस्तक होऊन मैदानाच्या चहूबाजूला क्रीडा रसिक मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आमचे सर्व आदरणीय मान्यवर या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या संपूर्ण विभागाला एकत्रित आणणारी मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा माणगाव निजामपूर अंतर्गाव क्रीडा वेलफेअर असोसिएशन मर्यादित अंतरगाव प्रीमियर लीग आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते एका बाजूला आयुष फायटर त्यांच्या विपक्षामध्ये एन पी टायगर्स या महत्वपूर्ण दोन संघामधली लढत पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय पाच दिवस क्रिकेटचा महासंग्राम या विभागामध्ये रंगताना पाहायला मिळाला आज या स्पर्धेचा अंतिम दिवस त्या दरम्यान खोलात बॉल टाकला गेला अलँग विथ द कार्पेट ऑफच्या दिशेला स्टिअर होईल तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चूक करताना पाहायला मिळतील बघता बघता दोन फलंदाजाने दोन धाबा सुखरूप्रिद्ध केल्या गेलं इथे कंप्लीट महत्त्वपूर्ण स्पर्धा जिकडे संपूर्ण पाच दिवस ही स्पर्धा बहुचर्चित निजामपूर विभागामध्ये माणगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली त्या धर्मान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अजून एक चांगल्या गतीचा बाल गोलंदाजी मार्कवरती पहिले गुलंदाज वापरले गेले नाव वा आहे गणेश दबडे आणि त्यांच्या समोर फलंदाजीची जोडी एका बाजूला आकाश कदम त्यांच्या साथीला रियाज मुजाफर बॅकफूटला जाऊन कट करायचं होता पहिलंच मन बनवलं होतं स्ट्राईक इंड आपल्याला पाहायला मिळतील महत्वपूर्ण खेळाडू आकाश कदम यांनी ही लक्ष वेधलंय पहिला पॉवर प्लेच्या षटकासाठी सलामीसाठी आमंत्रित करण्यात आलं मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे त्या दरम्यानचा फटका चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळेल अगदी लीगच्या दिशेला वेगानं क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळतील पण त्यांचे प्रयत्न अपुरे राहतील बॉल सीमा रेखेच्या पलीकडे या वेळेला दावा मिळतील एक दमदार स्पर्धा अगदी शेवटाकडे निघाली आहे आज या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल जिथे अंतरगाव प्रीमियर लीग दोन हजार चोवीस या वेळीचा बॉल अजून एक चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय बन्नट वेगाचा गोलंदाज आपण पाहिला गणेश दबडे यांच्या माध्यमातून फक्त चार धावा एक चौकार आल्यानंतर तदनंतरच्या दोन डबल अशा आठ धावा एका षटकामध्ये खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाले ना होते गणेश दबडे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती बिनबाद आठ धावा या मागचा विचार केला तर चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा तिथे तीस चेंडू आपल्या समोर होते आणि तीस चेंडू मध्ये चव्वेचाळीसचा पाठलाग करत असताना पहिल्या सहा चेंडू मध्ये पंचेचाळीस धावांचा पाठलाग करायचा होता पण त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर आठ धावाला अजूनही येणारे चोवीस चेंडू आणि सदतीस धावांची आवश्यकता चोवीस चेंडू सदतीस दाबांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील नाव आहे चंद्रकांत अनुभव आहे त्यांच्या पाठीशी एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि अनुभवपणाला लावून सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळलेलं आपण पाहिलंय आणि आजही तेच कामकाज मैदानावरती करायचं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे महत्त्वाचे खेळाडू रियाज ट्रायगिंडला ओ या वेळीचा फटका आडवा बाटणे खेळायचो तर यष्ट्यांच्या मागे इकडे काय केलंय अप्रतिम अव्वल दर्जाची अद्भुत कामगिरी पदाची मैदानावरती करताना पाहायला मिळाले नाव आहे सूरज कोलते आणि पकडले गेले रियाज मुजावर जातील मैदानाच्या बाहेर पहिला धक्का ज्या खेळाडूवरती विश्वास होता ज्या खेळाडूकडे आदर बघितलं गेलं आणि तो बॅटिंग करण्याची ताकद नजाकत या सगळ्या काही गोष्टी एकंदरीत ज्या खेळाडूकडे होत्या तो महत्वपूर्ण खेळाडू रियाज मात्र अगदी स्वस्त्यामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि अजून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक डावकुरा फलंदाज नाव आहे नयन ना ठुळे बॉलिंग चांगली राहिली फिल्डिंग चांगली राहिली आता ना यांना बॅटिंग करावी लागेल एक चांगली टोटल आहे समोर पंचेचाळीस धावांचा टार्गेट आहे सकाळचं सत्र आहे सकाळच्या सत्रामध्ये तेवढाशा धावा आपल्याला जास्त बघायला मिळत नाहीत पण या मॅचमध्ये धावाही झालात मॅच रंगेल यात ते मात्र शंका नाही आहे षटकातील दुसराच बॉल टाकण्यासाठी पुन्हा सज्ज होतील कारण की ज्या वेळेला मी म्हटलं ना अनुभव आहे चंद्रकांत यांच्याकडे आले पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट प्राप्त केली आहे टीमसाठी हो यावेळेला बाकफूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली आहे शॉर्ट बाकफट पॉईंटमधून अगदी बॉल टर्न होताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आणि तिथे मात्र एक धाव मिळती आहे सन्सेबल क्रिकेट दाखवलं नयन आक्रमक खेळाडू आहेत डावकुऱ्या हाताचे अगदी घातकी फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या साथीला खेळत असताना आपण पाहिलं तर आकाश कदम तेही अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात आणि आता या दोन महत्त्वपूर्ण खेळाडूंवरती दाखवला गेला विश्वास टीम आहे एन पी टायगर षटकातील पुढचा बॉल हो यावेळीचा चेंडू लेखच्या बाहेर होता क्षेत्ररक्षक होते प्रयत्न चांगले केलेत पुन्हा फाईन लेगच्या दिशेला अगदी लाँग लेगचे क्षेत्ररक्षक शेतरक्षक बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळतील बघता बघता दोन फलंदाजाने पूर्ण केला दोन धावा तिसऱ्या धाब्यासाठी पलटले काय घडले अगदी बचावले गेलेत नयन शेवटच्या क्षणी मात्र सूरजने अगदी केलेली चूक अंगलट येतय तीन धावा तिथे अर्जित केल्या जातील तीन धावेच्या जा सह्यानं संघाचा धाव फलक मात्र पुढे सरसवत असताना धावा धावफळकावरती बारा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये बारा धावा धावफळकावरती आहेत सुरुवात चांगली झाली आहे ज्यावेळेला आयुष्या फायटर संघ बॅटिंग करत होता धावा पहिला प्लेच्या षटकामध्ये आला नव्हत्या पण इकडे मात्र आक्रमण करायला सुरुवात केली आहे धावा येतात सिंगल डबलने का होईना धाव फलक चालू आहे यावेळीचा वेळेचा हा ट्रॅकर बॉल अगदी टर्न झालेत बॉलला अगदी स्क्वेअर लेगला खेळलाय क्षेत्रक्षक तिकडेही आहेत एक धाव मिळते प्रत्येक धावेसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये सकाळचा सत्र आहे बॉल तेवढासा रोटेट होताना अगदी स्लो येताना पाहायला मिळत आहे आणि त्याच कारणानं का होईना प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आकाश एका बाजूला नयन आणि तेच आक्रमण थांबवण्याचं काम चंद्रकांत करताना पाहायला मिळतात आडवा बाटण्या चांगला फटका सरळ चित्ररक्षकाच्या हातामध्ये कोणतीही चूक नाहीये फलंदाजबाद यावेळीचा धक्का दुसरा बॅटिंग करत असताना टीम एम पी टायगर तेरा धाबा धावफळकावरती आपण पाहतोय तेरा दक्का या आकड्यावरती दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम एन पी टायगर संघाला पंचेचाळीस धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि या धाबा हळूहळू का होईना जास्त वाटायला लागत आहेत की काय सकाळचं सत्र आहे मैदानाचा अंदाज दोन्ही टीमला आहे कारण की एक एक सामना हे दोन्ही संघ याच मैदानावरती खेळलेत खेळपट्टीचाही अंदाज आहे आणि स्पर्धा दर्जेदार आहे या स्पर्धेनं संपूर्ण या माणगाव तालुक्याचं लक्ष वेधून घेतलं आहे अंतर गावांना एकत्रित आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं आणि या स्पर्धेचं पहिलं पर्व अगदी मोठ्या थाटामाटामध्ये या मैदानाच्या आतमध्ये पाच दिवस क्रिकेटचा सोहळा आपल्या भेटीसाठी आला ओ यावेळीचा बॉल बाहेरचा चेंडू त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता अगदी एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळायचं होतं बॉल चालला लॉंग ऑन आणि ऑफच्या अगदी मधोमध तिकडे क्षेत्ररक्षक आले वेगानं बॉलला पकडलं बॉलची फेक केली जाईल त्या दरम्यान बघता बघता धाव पूर्ण केली जाते एक आणि त्या एक धावीच्या दाव सहाय्यानं धाव धावसंख्या धावफळकावरती आत्तापर्यंत चौदा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौदा धावा धावफळकावरती आहेत सात पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे आणि अशा स्वरूपाची बॅटिंग चालू राहिली तर या मॅचमध्ये सुद्धा हे आव्हान हळूहळू कुईनं कठीण बनून जाईल कारण की येणारे आता अठरा चेंडू बाकी राहिलेत आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी एकतीस धावांची अठरा चेंडू एकतीस धावा एकतीस धावा अठरा चेंडू कोण जिंकेल या मॅचला एका बाजूला एन पी टायगर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात आयुष्य फायटर दोघांनाही जिंकायचं आहे आणि त्याच आशा अपेक्षा ते स्वप्न बाळगून मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले चोवीस संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि चोवीस संघांमधून आपण जर विचार केला तर कोणते तरी आपल्याला तीन विजेतेपद हे मात्र पाहायला मिळतील तीन विजेते संघ बघायला मिळतील मग ते कोणते असतील त्या दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे हो, खोलवटपाचा बॉल गणेश दबडे पुन्हा गोलंदाजीसाठी आलेत बन्नाट वेगानं गोलंदाजी करताना पाहायला मिळाले अगदी खोलात टाकलेला चेंडू लाँग ऑनला चेंडूला ला चेंडू, ला चेंडू, स्टिअर केलं आणि तिथे मात्र एक धाव खर्च करताना पाहायला मिळतील त्या एक दहावीच्या साह्यानं संघाची दावसंख्या दवफळक्यावरती आपण पाहतो आहे दहा पंधरा पंधरा दाबा दाव दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिथे नयन टोळे आहे त्यांच्या साथीला नवीन फलंदाज दाखल झालेत नाव आहे पप्पू सागर आहेत सागर आहेत फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक इंडला पप्पू या नावानं त्यांची प्रसिद्धी आहे समोर नयन ओ नयनचा फटका समोरच्या दिशेला लांबी कमी गाठली आहे उंची बरीच गाठली आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहेत साधा त्याच वेळेला सरळ आणि अगदी सोप्पा झेल अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण अंघोळीला गेल्यानंतर हातातून अलगत साबण ना तशा पद्धतीचा पराक्रम आता मैदानाच्या आतमध्ये झाला अगदी साधा सोप्पा झेल होता हातामध्ये आला आणि तो अगदी धरतीला दान झाला मैदानाच्या आतमध्ये नाही अंठोळेला मिळालाय जीवदान ओ यावेळी आडवा बाटना ऑप्सिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय धाव घेण्याचा मानस धाडत झालं आणि बघता बघता रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्वपूर्ण खेळाडू नयन ठुळे मैदानाच्या बाहेर टीमला तिसरा धक्का महत्वपूर्ण खेळाडू नयन ठोळे बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल नाव आहे गणेश कडू गणेश कडू दाखल होताना पाहायला मिळतील त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर सागर आहेत ही महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता टिकणं गरजेचं आहे पाठलाग करायचा आहे या पंचेचाळीस धाबांचा हो हाफ ट्रॅकर बॉल बॅट ची लिडिंग शॉटफायनिक क्षेत्ररक्षक आणि तिकडेही पकडले गेलेत बॅक टू बॅकचा दुसरा धक्का महत्वपूर्ण कॅचिकडी पकडण्यात आली क्षेत्ररक्षक होते किरण चाळके कोणती चूक करणार नाहीयेत आणि अद्यापचा या मॅच मधील धक्का क्रमांक हा चौथा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदा दाखल आतूल। आतूल दाखल फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील नाव आहे अतुल अतुल दाखल झाले आहेत एक हँडेड फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी महत्त्वाचे खेळाडू गणेश दबडे यांनी मात्र प्रभावित केलं आहे बॅक टू बॅकची दोन महत्त्वपूर्ण सफलता आपल्या नावे करताना ते आपल्याला पाहायला मिळाले चौदा चेंडू अठ्ठावीसची गरज ओ याही वेळेचा बन्नाट बेगाचा बॉल होता अगदी शरीरावरती येणार आहे त्याच वेळेला त्याला फक्त दिशा दिली आहे शॉर्ट पॉईंटला बॉलला ढकलण्यात आलं आहे बघता बघता दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे ती मात्र एक धाव त्या एका दहावीच्या साह्यान संघाचा धावफलक पुढे सरसवत असताना धावा धावफळकावरती अठरा अठरा धावा धावफळकावरती आपल्याला बघायला मिळतील चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रयत्नांची पराकष्ठा या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल गणेश दबडे आहेत षटकातील एक महत्वपूर्ण शेवटचा बॉल येणं बाकी आहे येणारे चेंडू तेरा आवश्यकता सत्तावीस धावांची ओ यावेळीचा फटका चांगला खेळला गेला हवेत आहे आणि अगदी हवे, हवे सोबत हवाई सफर करण्यासाठी वाईडिश विकेटच्या वरून बॅटिंग करत असताना महत्वपूर्ण खेळाडू अतुल यांच्या बाटमधून षटकार मैदानाच्या आतमध्ये गणेश कडू आहेत आणि त्यांच्या बाटमधून आक्रमण चढवली जातात आणि आकर्षक अशी खेळी आता सुरू केली आहे धावा झाला दावफळकावरती आपण पाहिलं चोवीस धावा दावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पंचेचाळीस धावांचा षटकातील पहिला बॉल हाफ ट्रॅकर चेंडू फटका फसला लांबी कमी आई वेळेला उंची बरीच गाठली शेतरक्षक बॉलच्या खाली आणि तिकडे ही चूक पुन्हा मात्र झेल सुटताना पाहायला मिळाला बघा कॅचेस विन द मॅचेस कॅच महत्वाच्या आहेत आणि त्या दरम्यान मात्र झेल इथे सोडली जातात एका मागोमाग ती चूक सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये इथे घडताना आपल्याला बघायला मिळते दावा धावफळकावरती आतापर्यंतच्या आपण पाहतोय थांबल्या गेल्यात दावा अगदी स्थिरावल्यात इथे एकच्या साह्यानं संघाचं सा दावफलक मात्र दावफलकावरती आपण पाहतोय पंचवीस धावा स्कोरकट वरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती वरती महत्वाचे गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतात चला स्पीडप घ्या विनंती असेल आकाश मैदानावरती आपण पाहतो दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी महत्वाचे गोलंदाज आहेत आणि अगदी विश्वास त्यांच्यावरती दाखवला खूप सारा धाबा कमी खर्च कराव्या लागतील कारण की महत्वाची मॅच आपण मैदानाच्या हातमध्ये खेळतोय हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी खूप सारा गरजेचं आहे ओ या वेळेस ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळेल तिकडे क्षेत्ररक्षक आहेत बॉलला पकडला जाईल बॉलची फेक केली जाईल त्या दरम्यान बघता बघता काय घडलं गेलंय तिसऱ्या पंचांची मागणी सर कॅमेरा बंद आहेत ऑन अंपायर जो डिसिजन असेल तो इथे मात्र ग्राह्य धरला जाईल एकच मिनटं सर आपण चेक करतोय नॉट आउट आणि यस पंचांचा मी लक्ष वेधू की आपण uh, ही मॅच जी आहे ती आपण एका कॅमेऱ्याने समोरच्या कॅमेऱ्यानेच कॅच करतोय कारण की थोडा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे आपले साईड कॅमेरे बंद आहेत त्यामुळे आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल नाही नाहीये पुन्हा मॅचच्या दिशेनं बचावले गेलेत महत्वपूर्ण खेळाडू गणेश कडू त्या दरम्यानचा षटकातील पुढचा बॉल हो यावेळीचा अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक तिकडे आहेत त्यांनी चांगले प्रयत्न केले बॉलला थांबवण्यात आले एकदा माहितीये बघता बघता एकाच धावेवरती मानला जातोय समाधान त्या एक धावीच्या साह्यानं संघाची धावसंख्या दवफळकावरती पुढे सरकत असताना दावा धावफळकावरती आपण पाहतोय अठ्ठावीस नऊ चेंडू आणि सतरा दावांची आवश्यकता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये नऊ चेंडू सतरा दावा सतरा दावा नऊ चेंडू आपल्याला पाहायला मिळतील हे महत्वपूर्ण नऊ चेंडू कशा पद्धतीनं खेळले जातील बॅटिंग करत असताना टीम एन पी टायगर त्यांच्या विपक्षामध्ये आयुष्य फायटर कोण जिंकेल या महत्वपूर्ण मॅचला नऊ चेंडू आणि सतरा दाबांची गरज चला स्पीडअप घ्या नऊ चेंडू सतराची गरज लेफ्ट बॅट्समॅन अतुल समोर आहेत हो यावेळीचा खोलातला बॉल क्षेत्ररक्षक आहेत आणि तिकडे मात्र काय घडलं गेलंय कॅश तर पकडण्यात आली पण शेवटच्या क्षणी बॉल सीमा रेखेच्या अगदी पलीकडदी स्वतः घेऊन आलेत आणि त्याच दरम्यान या महत्वाचा सहा दावा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय सहा दावा येताना आपण पाहिल्यात आणि षटकार आल्यानंतर संघाचा धाव फलक ही मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतय धावा धाव फळकावरती चौतीस आता या मॅच मध्ये ट्विस्ट आला आठ चेंडू अकरा धावांची आवश्यकता या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आठ चेंडू अकरा धावांची गरज षटक्यातील पुढचा बॉल ओ यावेळीचा चेंडू चांगल्या पद्धतीचा बॉल होता आता काय घडेल धाव घेण्याचा प्रयत्न मानच झालाय धाडस उडणार नाहीये या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कधी पारड एन पी टायगरचं जड होताना पाहायला मिळेल कधी आयुष्य फायटरचं दोन्ही संघ मजबूत स्थितीमध्ये आता या महत्त्वाच्या क्षणी आपल्याला बघायला मिळतील प्रत्येकाला जिंकायचं आहे आणि ही जिंकण्यासाठीच लढत आपण पाहतोय आहे प्रत्येकजण विजयाच्या शोधामध्ये ओ यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा बन्नाट वेगाचा पाला मिळाला षटकार आला जरूर पण त्यात तजनंतर लगेचच कम बॅक बॅक टू बॅकचे दोनही बॉल आता इथे मात्र डॉट फेकण्यात आले येणारे चेंडू सहा आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी अकरा दावांची सहा चेंडू अकरा दावा या मॅच मध्ये काय बाकी आहे तर निश्चितपणे अकरा दावा आहेत चेंडू ही सहा आहेत एक षटकामध्ये कधी कुठला सामना कुठे जाईल ना याचा अंदाज नाहीये गोलंदाजीसाठी कोणते गोलंदाज वापरले जातील फलंदाज मात्र तेच आहेत एका बाजूला गणेश कडू त्यांच्याकडूनही एक षटकार पाहायला मिळाला त्यांच्या साथीला खेळत असताना महत्वाचे खेळाडू नाव आहे अतुल आणि त्यांच्याही बाटमधून षटकार आला म्हणजे दोन्हीही बाजून आक्रमण होतात पण त्या पलीकडे डॉट बॉलही तेवढेसे खेळले जातात म्हणजे गोलंदाजांचाही बोलबाला या मॅच मध्ये चालू आहे गोलंदाजीसाठी महत्वाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील नाव आहे किरण चाळके किरण चाळके गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील तिथे महत्वाचे खेळाडू गणेश कडू टायगिंडला आपण पाहणार आहोत चेंडू आपल्याला पा पाहायला मिळतील ते मात्र सहा आवश्यकता अकरा दावांची सहा चेंडू अकरा दावा पहिला सामना अगदी रोमहर्षक आणि त्याच वेळेला प्रभावित करणारा हा पहिला सामना राहिलाय आजचा दिवस आहे या स्पर्धेचा शेवटचा आणि या शेवटच्या दिवसामध्ये आक्रमक खेळ निश्चितपणे बघायला मिळेल सहा चेंडू अकराची गरज असताना पहिला बॉल हो यावेळीचा हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण शॉटम पुल करण्यात आला पूल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटीफुल गणेश कडू यांच्या बॅटमधून ब्लास्ट षटकार थँक्यू या षटकाराच्या माध्यमातून या मॅचची हवा काढण्याचं काम गणेश कडू मात्र करताना आपल्याला पाहायला मिळाले ते आले अगदी आपण पाहिलं चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आले आणि आल्यानंतर त्यांचा आक्रमक खेळ आणि आकर्षित करणारी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आणि आता या मॅचमध्ये काय बाकी आहे येणारे चेंडू पाच आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी पाच धावांची ओ यावेळेला बाटफुटला झोन कट करायचं होतं बॅटची लिडिंग एज काय घडलंय पकडले गेलेत कॉलिंग इथे मात्र आहे आणि त्याच दरम्यान बघता बघता महत्त्वाच्या क्षणी महत्त्वपूर्ण धक्का गणेशकडू बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील नाव आहे दिगंबर कुंटेकर महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि दिगंबर कुंटेकर यांना मात्र आता कर्णधार पदाचं जे काम आहे ते मात्र चूक बजवावं लागेल येणारे चेंडू चार बाकी आहेत पाच धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये कर्णधार मैदानावरती आले दिगंबर कुंटेकर त्यांच्यासमोर आहेत महत्त्वाचे गोलंदाज किरण चालके ओ या यावेळीचा बॉल कुठेही चाललाय ऑपस्टिकच्या बराचसा बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त सिंगल स्कोरकटवरती केली जाते प्लस आणि त्या एकेरी दावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धवफळक्यावरती आपण पाहतोय एक्केचाळीस पुन्हा मॅच बॉल ड्रिन इक्वेशन आता येणारे चार चेंडू आवश्यकता चार धावांची हो याही वेळचा हाफ ट्रॅकर बॉल आताही फक्त बॉलला दिशा देण्यात आली आहे शॉर्ट पॉईंटला तिकडे क्षेत्रक्षक आहेत बघता बघता धाव मिळेल ती मात्र एक आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धाव पलक पुढे सरकत असताना धावा बेचाळीस अजूनही मात संपली नाही या सामन्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी बाकी आहेत कारण की चेंडू येणारे अजून तीन बाकी आहेत आवश्यकता तीन धावांची एका डॉट बॉल प्रेशर येईल एन बी टायगर संघावरती एकाच मोठा फटका अगदी या मातची हवा घेऊन जाईल आयुष्या फायटर कडून येणारे चेंडू तीन तीन दाबांची आवश्यकता किरण चालके ओ यावेळीचा महत्वाचा बॉल आणि महत्वाचा फटका खेळण्यात आला तिकडे क्षेत्ररक्षक आले वा अप्रतिम झेल या मॅचला अगदी वन देणारा सर्वाधिक महत्वाचा झेल पकडण्यात आला आता प्रत्येकजण गणेश कडू यांना विचारेल या आधी तुम्ही खेळलेला तो फटका आणि तिथून त्या एका धावेची आवश्यकता होती का कारण की पहिल्या बॉलवरती आलेला षटकार आणि तिकडून मॅच जी टर्न झाली आहे ना मग एखादा भोवरा गोल 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 फिरत इकडे तिकडे जातो ना तशी या मॅचची सिच्युएशन झाली आहे कधी एन पी टायगरच्या बाजूनं जाते तर कधी आयुष्य फायटर संघाच्या बाजूनं एखादा सिसो बघितलं ना तर कधी आपण पाहिलं तर आपल्या बाजूनं कधी विरोधकाच्या बाजूनं आणि तेच पराक्रम मैदानाच्या आतमध्ये आणि आता कोण जिंकेल ना याचा अंदाज तुम्हा आम्हा सर्वांना नाहीये येणारे चेंडू बाकी आहेत किती तर दोन आवश्यकता तीनची किरण चाके ओ या वेळेचा बॉल काय घेडलोय मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा मानस धाडच झालंय आणि बघता बघता एक धाव पूर्ण सुद्धा झालेली पाहायला मिळाली मॅच मध्ये ट्विस आता एका खेळाडूकडे आदरानं बघितलं जाईल नाव आहे दिगंबर कुंटेकर जे काही करेल ना ते दिगंबर करेल या विश्वासानं बघितलं जाईल कारण की संघाचा तो कर्णधार आहे आणि कर्णधाराच्या खांद्यावरती टीमचा विश्वासही या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग तुम्हाला या एका चेंडूमध्ये दोन धावा बनवणं गरजेचं आहे बघा बॉलड रन इक्वेशन होतं इथे वाईडही बघायला मिळालं इकडे डॉडही आला आणि इकडे विकेटही पाहायला मिळाली आणि ही मॅच आता अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत एका चेंडूमध्ये दोन धावेची आवश्यकता किरण साळके पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतं ना ते मैदानाच्या आतमध्ये याही खेळाडूंना दाखवून दिलं आता महत्वपूर्ण हा चेंडू एक चेंडू दोन धावेची आवश्यकता ओ यावेळेचा बॉल काय घडलंय यावेळेचा बॉल लेगस्टिकच्या वरून निसटला गेला आणि सामना इथे संपला सामना जिंकला आयुष्य फाइटर फायटर संघानं विजयी संघाचे अभिनंदन पराभूत संघाचे खूप सारे कौतुक दोघांनाही शुभेच्छा यंदाच्या हंगामासाठी